नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्तुळ जिवा व कंस या प्रकरणासंबंधी माहिती घेऊ वर्तुळाची त्रिज्या केंद्रापासून वर्तुळाच्या परिघापर्यंत आणि वर्तुळाच्या केंद्रापर्यंत मी जे चाललो ती म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आता वर्तुळाची जीवा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या वर्तुळाची जीवा असते आता या ठिकाणी सावली दिसते तुम्हाला ती सावली म्हणजे वर्तुळाची जीवा आहे तिथे मी पांढरा पट्टा त्या ठिकाणी आखतो आहो ती पांढरा पट्टा म्हणजे त्या वर्तुळाची जीवा झाली अशा पद्धतीने त्या वर्तुळाला जीवा काढता येते आणि हे जे विद्यार्थी त्या वर्तुळाच्या परिघावर आहेत ते म्हणजे वर्तुळ झालं म्हणजे स्थिर बिंदूपासून समान अंतरावरील बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ मी जिथे उभा आहे ते, ते वर्तुळाचं केंद्र अशा पद्धतीने ह्या संकल्पना आपल्याला आधी समजवून घेतल्या पाहिजे